Hello students, you have already studied about the angles, construction of angle, angle bisector and types of angles. There are three types of angles: acute angle, right angle and obtuse angle. Angle having measure less than 90 degree is a acute angle. Angle having the measure 90 degree is right angle, and obtuse angle is the angle having measure more than 90 degree and less than 180 degree is a obtuse angle. In this year, in 7th standard, we learn about the angles and pairs of angles. Our fourth lesson. Here first we studied about the concept angle. Here diagram A, B, C is a diagram of angle. What is mean by angle? Which is the definition of angle? The angle is a figure having the two rays having common vertex. Here BA and BC are the two rays having the common vertex B. Which is the vertex of angle ABC? कसं वाचणार आपण हा angle? Angle ABC किंवा angle CBA दोन्ही टाइपने आपण तो वाचू. We read this angle name of angle as angle ABC and angle CBA. Which are the interior part and exterior part of the angle? Here, we study about the points in the interior, points in the exterior and points on the arms of the angle. Here, ray BC and ray BA are the arms of the angles. Point B is the vertex of angles. And the interior part and exterior part. The points here, take 3 or 4 points. L, M, point N, point P. We take here points X, Y, W, Z. Here, the points in the interior. The points which are not on the arms of the angle and neither on the exterior of the angle, which are in the inner part, interior of the angle. These are the points in the interior. जे angles आहे, angle च्या आतमध्ये जे काही points असतील, point L, point M, point N आणि point P, हे दोन्ही arms ज्या आहेत त्या angles च्या त्याच्या आतमध्ये आहेत. त्याला काय म्हणायचं आहे? इंटेरियर पार्ट ऑफ द अँगल, पॉइंट इन द इंटेरियर. मग कोणकोणते पॉइंट्स आपण या ठिकाणी लिहिणार? पॉइंट्स एल, एम, एन अँड पी. दीज आर द पॉइंट्स इन द इंटेरियर ऑफ द अँगल्स. दे पॉइंट्स इन द एक्सटेरियर, द पॉइंट्स विच आर नायदर ऑन द आर्म्स ऑफ द अँगल नॉर इन द इंटेरियर ऑफ द अँगल. म्हणजे आर्म्सवर पण नसतील आणि इंटेरियर पार्टमध्ये सुद्धा नसतील. म्हणजे कुठं असतील मग? त्या अँगलच्या बाहेर, एक्सटेरियरमध्ये त्या ठिकाणी जे पॉईंट्स असतील त्यांना म्हणायचं आहे पॉईंट्स इन द एक्सटेरियर ऑफ द अँगल्स. मग असे कोणकोणते पॉईंट्स आहेत? पॉईंट एक्स, पॉईंट वाय, पॉईंट झेड, पॉईंट पॉईंट डब्ल्यू, पॉईंट झेड. अशा पद्धतीने हे फोर पॉइंट्स जे आहेत ते कुठे येतील? पॉइंट्स इन द एक्सटेरियर. म्हणजे या ठिकाणी या पार्टमध्ये काय लिहिणार तुम्ही? पॉइंट्स एक्स, वाय, डब्ल्यू, झेड. एक्स, वाय, डब्ल्यू, झेड अँड पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल. आता हा जो अँगल आहे, अँगल ए बी सी, याच्यावर कोणकोणते पॉइंट्स आहेत? पॉइंट ए आहे, पॉइंट बी आहे, पॉइंट सी आहे. यांना काय म्हणणार तुम्ही? पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल. पॉइंट्स ए बी अँड सी.
आला लक्षात अँगल कोणाला म्हणणार की जे दोन रेज कॉम्बिनेशन असलेली फिगर आहे की ज्याचा व्हर्टेक्स हा कॉमन असेल. द रेज विच आर लाईंग इन द सेम प्लेन हॅविंग द कॉमन व्हर्टेक्स मेक अ फिगर ऑफ अँगल अँड दिस कॉमन व्हर्टेक्स इज कॉल्ड व्हर्टेक्स ऑफ द अँगल. बी इज द व्हर्टेक्स ऑफ अँगल अँड दिस टू रेज आर कॉल्ड आर्म्स ऑफ द अँगल आर बी सी अँड आर बी ए. देन इंटेरियर पार्ट एक्सटेरियर पार्ट ऑफ द अँगल द पॉइंट्स विच आर नॉट ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स अँड नॉट ऑन द एक्सटेरियर ऑफ द अँगल दीज आर इन द इंटेरियर ऑफ अँगल्स. दीज पॉइंट्स आर कॉल्ड पॉइंट्स इन द इंटेरियर ऑफ अँगल. देन पॉइंट्स इन द एक्सटेरियर कोणाला म्हणणार द पॉइंट्स विच आर नायदर ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स नॉर इन द इंटेरियर ऑफ अँगल आर कॉल्ड पॉइंट्स इन द एक्सटेरियर. बाहेरच्या बाजूला असतील ते आणि जे पॉइंट्स आर्म्सवर असतात त्यांना काय म्हणायचं आहे पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल. या ही जी कन्सेप्ट आहे पॉइंट्स इन द इंटेरियर इन द एक्सटेरियर इन द ऑन द आर्म्स याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये एक्झाम्पल दिलेले आहे. डायग्राम दिलेली असेल आणि तुम्हाला ते पॉइंट्सची नावं लिहायची असतील. त्यानंतर लेट्स रिकॉलमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे मग त्या अँगलचं नाव लिहायचं आहे कुठला अँगल आहे त्या अँगलचं व्हर्टेक्स लिहायचं आहे अँगलच्या आर्म्सची नावं लिहायची हे सगळं तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अभ्यासायचं आहे पेअर्स ऑफ अँगल्स म्हणजे अँगल्सच्या जोड्या. तर अँगल्सच्या जोड्यांमध्ये फर्स्ट पेअर आपण शिकणार आहोत ॲडजसंट अँगल्स. त्यांना मराठीत म्हणायचं आहे लगतचे कोण किंवा संलग्न कोण. संलग्न किंवा लगतचे कोण म्हणजे शेजारी असतील जवळ असतील एकमेकांना जवळ असतील लगत असतील शेजारी असतील असे कोण लगतचे कोण त्यांनाच काय म्हणतात संलग्न कोण असं म्हणतात. नेबरिंग अँगल्स म्हणजेच काय ॲडजसंट अँगल्स. आता या ठिकाणी फिगर तुम्हाला दिलेली आहे. हिअर थ्री टाईप्स ऑफ अँगल्स आर थ्री अँगल्स आर गिवन अँगल बी एम क्यू फर्स्ट अँगल अँगल क्यू एम डी सेकंड अँगल अँड थर्ड वन इज अँगल बी एम डी. असे तीन अँगल्स तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. मग यापैकी ॲडजसंट अँगल्स कोणाला म्हणायचं आता बघा अँगल बी एम क्यू आणि क्यू एम डी कोणकोणते अँगल्स अँगल बी एम क्यू अँड क्यू एम डी हे दोन अँगल्स ऑब्झर्व करायचे आहेत अँगल बी एम क्यू अँड अँगल क्यू एम डी. दीज टू अँगल्स हॅव द कॉमन व्हर्टेक्स व्हर्टेक्स एम. दोन्ही अँगल्स जे आहेत त्यांना काय कॉमन व्हर्टेक्स आहे व्हर्टेक्स एम बरोबर. त्यानंतर दीज टू अँगल्स हॅव वन कॉमन आर्क आर्क रे एम क्यू रे एम क्यू इज द कॉमन आर्म ऑफ दीज टू अँगल्स. दीज टू अँगल्स हॅव कॉमन आर्म रे एम क्यू दोन्हींमध्ये एक जी साईड आहे ती काय कॉमन आहे. आणि तुम्ही जर दुसऱ्या दोन साईडचं ऑब्झर्वेशन केलं दोन निरीक्षण केलं तर काय तुम्हाला दिसेल की ज्या दोन साईड्स आहेत दोन्हींच्या त्या कशा आहेत एकमेकांच्या अपोजिट साईडला आहेत. आता एम क्यू ही जी कॉमन आर्म आहे तिच्या लेफ्ट साईडला एक असेल आणि राईट साईडला दुसरी असेल म्हणजे एम बी ही एक साईड जी आहे ती लेफ्टला आणि एम डी म्हणजे दोन्ही ज्या राहिलेल्या आर्म्स असतील त्या काय असतात अपोजिट साईडला असतात. त्यानंतर या दोन्हींचा इंटेरियर पार्ट जो आहे अँगल बी एम क्यूचा इंटेरियर पार्ट हा आहे आणि क्यू एम डीचा इंटेरियर पार्ट हा आहे. तर या दोन्ही पार्टमध्ये कुठलाही एकही पॉइंट कॉमन नाही. दीज टू इंटेरियर पार्ट्स आर दी सेपरेट दे हॅव नो एनी कॉमन पॉइंट एकही कॉमन पॉइंट त्यांना नाही. तेव्हा असे जे दोन अँगल्स असतील अँगल बी एम क्यू अँड अँगल क्यू एम डी आर दी
नेबरिंग एंगल्स मीन्स एडजेसंट एंगल्स, त्यांना शेजारील कोण, लगतचे कोण म्हणजे संलग्न कोण त्यांनाच काय म्हणतात, ऍडजसंट अँगल्स असं म्हणतात. हे तीन पॉईंट्स जे आहेत ते या ऍडजसंट अँगल्ससाठी लक्षात ठेवायचे. बाजूला लिहिलेले बघा, द टू अँगल्स हॅव्हिंग अ कॉमन व्हर्टेक्स, कॉमन व्हर्टेक्स असला पाहिजे दोन्हींचा, शिरोबिंदू समान असला पाहिजे, एकच असला पाहिजे. अँड अ कॉमन आर्म, दोन्हींमध्ये एक आर्म कशी असली पाहिजे, कॉमन असली पाहिजे, आणि राहिलेल्या दोन कुठं असतील, अपोजिट साईडला असतील. अँड दे हॅव द सेपरेट इंटेरियर्स, त्यामध्ये एकही पॉईंट कॉमन नको. से दे हॅव द सेपरेट इंटेरियर्स, देन दिस टू अँगल्स आर कॉल्ड ऍडजसंट अँगल्स. तेव्हाच या दोन अँगल्सला ऍडजसंट अँगल्स असं म्हणता येईल. मग आता या ठिकाणी आपण ची डेफिनेशन तुम्ही लिहायची आहे यावरून. तर हे तीन पॉईंट्स दिलेले आहेत बघा, त्यावरून तुम्हाला ऍडजसंट अँगल्सची डेफिनेशन करता येईल. द टू अँगल्स हॅव्हिंग अ कॉमन व्हर्टेक्स, अ कॉमन आर्म, अँड दे हॅव द सेपरेट इंटेरियर्स, देन दे आर कॉल्ड द ऍडजसंट अँगल्स. आता ह्या डायग्राममध्ये आपण कोणते दोन ऍडजसंट अँगल होऊ शकत नाही हे आपण बघूया. बघा, अँगल बी एम क्यू अँड अँगल बी एम डी घेऊया. बी एम क्यू आणि बी एम डी हे दोन अँगल्स जर आपण घेतलं तर बी एम क्यू आणि बी एम डी यांचा कॉमन व्हर्टेक्स आहे एम. पहिला जो पॉइंट आहे कॉमन व्हर्टेक्स असला पाहिजे तो आहे. त्यानंतर कॉमन आर्म आहे का त्या दोन्हींमध्ये, बी एम क्यू आणि बी एम डी मध्ये एम बी हा जो ही जी आर्म आहे ती काय कॉमन आहे, म्हणजे सेकंड सुद्धा पार्ट पॉइंट जो आहे तो या ठिकाणी आहे. थर्ड वन जो पार्ट आहे ते हॅव द सेपरेट इंटेरियर्स, यांना सेपरेट इंटेरियर्स आहेत का. बघा, बी एम क्यू म्हणजे हा एवढा पार्ट आणि बी एम डी म्हणजे एवढा पार्ट. तर बी एम डी मध्येच बी एम क्यू सुद्धा हा अँगल आहे, बट देअरफोर दे आर नॉट दी ऍडजसंट अँगल्स बिकॉज दे हॅव नॉट सेपरेट इंटेरियर्स, त्यांच्यामध्ये सेपरेट इंटेरियर्स नाही. जो काही आतला भाग आहे, अंतर्भाग जो आहे कोणांचा, तो दोन्हींमध्ये काय कॉमन असल्यामुळे त्यांना ऍडजसंट अँगल्स म्हणता येणार नाही. अशा पद्धतीने ऍडजसंट अँगल्स कोणाला म्हणायचं आणि कोणाला म्हणायचं नाही, का म्हणायचं नाही, हे तीन पॉइंट्स जे आहेत ते तीन पॉइंट्स त्या ठिकाणी पूर्ण होत असतील, ही कंडिशन पूर्ण होत असेल, तरच त्यांना ऍडजसंट अँगल म्हणायचं, अन्यथा ते ऍडजसंट अँगल्स नसतात. यावर आधारित सुद्धा तुम्हाला डायग्राम्स दिलेले असतील आणि प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी विचारलं जातं. वी विल लर्न द नेक्स्ट एक्झाम्पल्स इन द प्रॅक्टिस सेट बेस्ड अपॉन दिस कन्सेप्ट्स, अँगल, इंटीरियर अँड एक्सटेरियर पार्ट ऑफ अँगल अँड ऍडजसंट अँगल्स. See the practice set, practice set 15. Here figure is given, observe the figure and complete the table for angle AOW. Angle AWB हा angle दिलेला आहे आणि त्याच्या interior मध्ये काही points दिलेले आहेत, exterior मध्ये points दिलेले आहेत आणि on the arms काही पॉइंट्स दिलेले आहेत. तो टेबल आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. तर बघा, पहिला जो कॉलम आहे त्यामध्ये काय दिलं आहे, पॉइंट्स इन द इंटेरियर, पॉइंट्स इन द इंटेरियर. तर इंटेरियरमध्ये जे पॉइंट्स दिलेले आहेत आपल्याला ते बघूया आपण, कोणकोणते पॉइंट्स आहेत इन द इंटेरियर. पॉइंट आर, पॉइंट सी, पॉइंट एन अँड पॉइंट एक्स, हे चार पॉइंट्स तुम्ही तिथे लिहिणार आहात. पॉइंट आर, पॉइंट सी, पॉइंट एन अँड पॉइंट एक्स, दीज आर द पॉइंट्स इन द इंटेरियर ऑफ द अँगल. देन द सेकंड वन इज पॉइंट्स इन द एक्सटेरियर, अँगलच्या एक्सटेरियर पार्टमध्ये, अँगल ए डब्ल्यू बी हा जो अँगल आहे त्याच्या एक्सटेरियर पार्टमध्ये कोणकोणते तुम्हाला पॉइंट्स दिलेले आहेत, पॉइंट्स इन द एक्सटेरियर ऑफ द अँगल. बघा,
एक्सटेरियर मध्ये कोणकोणते पॉइंट्स तुम्हाला दिसतायत बघा. पॉइंट टी दिसतोय, पॉइंट यू दिसतोय, त्यानंतर पॉइंट क्यू दिसतोय आणि पॉइंट व्ही दिसतोय. आणखीन पॉइंट वाय सुद्धा एक्सटेरियर पार्ट मध्ये आहेत. हे जे पाच पॉइंट्स आहेत, पॉइंट टी, पॉइंट यू, पॉइंट क्यू, पॉइंट व्ही आणि पॉइंट वाय, हे पाच पॉइंट्स कुठे येणार? पॉइंट्स इन द एक्सटेरियर ऑफ द अँगल. त्यानंतर तुम्हाला दिलं आहे पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स, पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स. आता अँगलच्या ज्या आर्म्स आहेत, हा अँगल ए डब्ल्यू बी, या आर्मवर कोणकोणते पॉइंट्स दिलेले आहेत बघा, आपण बघूया. पॉइंट ए आहे, पॉइंट डब्ल्यू आहे, पॉइंट जी आहे आणि पॉइंट बी आहे. हे चार पॉइंट्स कुठे येणार? पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल. अशा पद्धतीने हा चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. सेकंड क्वेश्चन बघा, नेम द पेअर्स ऑफ ॲडजसंट अँगल्स इन द फिगर बिलो. आता दोन फिगर्स तुम्हाला दिलेले आहे, तर ही एक फिगर आहे बघा. या फिगरमध्ये ॲडजसंट अँगल्स कोणते हे तुम्हाला बघायचं आहे. तर ॲडजसंट अँगल्सची डेफिनेशन तुम्हाला सांगितली, टू वरती दिली आहे बघा याच पानावर, टू अँगल्स विच हॅव अ कॉमन व्हर्टेक्स, अ कॉमन आर्म अँड द देअर इंटेरियर्स आर सेपरेट. कॉमन व्हर्टेक्स असला पाहिजे, कॉमन आर्म असली पाहिजे आणि त्यांचे इंटेरियर पार्ट्स कसे असले पाहिजे? सेपरेट असले पाहिजे. त्यांना काय म्हणणार तुम्ही? ॲडजसंट अँगल्स म्हणणार. आता या ठिकाणी फिगर दिलेले आहे, त्यामध्ये अँगल्स दिलेले आहेत. या अँगल्समध्ये कोणते पेअर्स जे आहेत, कोणत्या पेअर्स अशा आहेत की त्या ॲडजसंट अँगल्स फॉर्म करतात, त्यामध्ये बघा. पण पहिली पेअर घेऊया, अँगल बी एन ए अँड अँगल ए एन सी. हा अँगल आणि हा अँगल, या दोन अँगल्समध्ये ए एन जी आर्म आहे ती काय कॉमन आहे. दोन्ही अँगल्सचा एन व्हर्टेक्स जो आहे तो कॉमन आहे आणि त्याचे इंटेरियर जे आहेत ते कसे आहेत? सेपरेट आहेत. म्हणजे हे ह्या जे दोन्ही पेअर्स आहेत तुम्हाला, ते दोन्ही पेअर्स या ॲडजसंट अँगल्स मिळतील. कोणकोणत्या? अँगल बी एन ए आणि अँगल ए एन सी, या दोन पेअर्स आहे. पहिली पेअर तुम्हाला मिळाली. त्यानंतर सेकंड पेअर घेऊया, अँगल बी एन सी आणि अँगल ए एन सी. या दोन पेअर्समध्ये बी एन सी आणि ए एन सीमध्ये कॉमन व्हर्टेक्स आहे पॉइंट एन, कॉमन आर्म आहे एन सी आणि यांचे इंटेरियर्स जे आहेत, हे एक इंटेरियर, हा वेगळा इंटेरियर, दोन्हींमध्ये कॉमन पॉइंट्स नाहीत. म्हणून हे जे दोन पेअर्स आहेत, त्या दोन पेअर्स म्हणजे हा अँगल आणि हा अँगल, बी एन सी अँगल आणि ए एन सी अँगल, हे सुद्धा काय असणार आहेत? ॲडजसंट पेअर्स आहेत. नेक्स्ट बघा, बी एन ए आणि बी एन सी झाला, ए एन सी आणि बी एन सी झाला. आता ए एन सी आणि ए बी एन अशा तीन पेअर्स तुम्हाला त्या ठिकाणी या डायग्रॅममध्ये मिळतील. सेकंड डायग्राम बघा. तर ह्या डायग्राममध्ये तुम्हाला पेअर्स शोधायचे आहेत, तर कोणकोणते पेअर्स मिळतील बघा. आता हा आर टी एस जो अँगल आहे, या आर टी एसला टी जो व्हर्टेक्स आहे याचा, हा टी व्हर्टेक्स, या टी व्हर्टेक्समुळे हा एकच अँगल फॉर्म होतो आर टी एस. दुसरा कुठलाही अँगलचा व्हर्टेक्स हा टी नाही. म्हणजे यामध्ये तुम्हाला आर टी एस हा ॲडजसंट अँगलला पेअर मिळू शकत नाही. मग दुसऱ्या पेअर्स बघूया. आता हा जो क्यू व्हर्टेक्स आहे बघा, या क्यू व्हर्टेक्सला दोन अँगल्स तुम्हाला दिसत आहेत. कोणकोणत्या? पी क्यू टी आणि दुसरी पी क्यू आर. या जे दोन पेअर्स आहेत, दोन पेअर्समध्ये म्हणजे हा एक अँगल पी क्यू टी, हा एक अँगल आणि दुसरा अँगल कुठला? पी क्यू आर. पी क्यू आर यामध्ये क्यू हा कॉमन व्हर्टेक्स झाला, पी क्यू ही कॉमन आर्म झाली आणि त्यांचे इंटेरियर्स जे आहेत ते काय झाले? सेपरेट झाले. म्हणजे ही जी पेअर आहे, अँगल पी क्यू टी आणि अँगल पी क्यू आर,
जे हे दोन अँगल्स जे आहेत ते दोन अँगल्स म्हणजे ही जी पेअर आहे ती काय असणार आहे, ॲडजसंट अँगलची असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, थर्ड क्वेश्चन, आर द फॉलोइंग पेअर्स ॲडजसंट अँगल्स, इफ नॉट स्टेट द रिझन. तर या ठिकाणी तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे, ही डायग्राम दिलेली आहे आणि या डायग्राममध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेले चार पेअर्स दिलेले आहेत आणि त्या चार पेअर्समध्ये कुठल्या पेअर्सचे ॲडजसंट अँगल आहेत आणि कुठल्या पेअर्सचे ॲडजसंट अँगल्स नाहीत हे तुम्हाला सांगायचं आहे. पहिली पेअर बघा, अँगल पी एम क्यू आणि आर एम क्यू. पी एम क्यू आणि आर एम क्यू डायग्राममध्ये शोधायचे. पी एम क्यू पी एम क्यू ही एक पेअर आणि आर एम क्यू हा दुसरा अँगल आर एम क्यू. आता यामध्ये यम हा व्हर्टेक्स दोन्हींमध्ये कॉमन आहे, दोन्हींमध्ये एम क्यू ही आर्मसुद्धा कॉमन आहे आणि दोन्हींचे इंटेरियर हे डिफरंट आहेत. म्हणजे हे जे दोन अँगल्स आहेत पी एम क्यू आणि दुसरा अँगल आर एम क्यू, हे दोन्ही अँगल्स काय आहेत, ॲडजसंट अँगल्स आहेत. म्हणजे पहिलं जे आहे तो पहिली पेअर ही ॲडजसंट अँगलची पेअर आहे. सेकंड बघा, आर एम क्यू आणि एस एम आर. आपण डायग्राममध्ये आर एम क्यू आणि एस एम आर शोधूया. आर एम क्यू कुठं आहे बघा, आर एम क्यू ही आणि आर एम क्यू ही आणि एस एम आर ही. आता इथं तुम्हाला दिसतं आहे की दोन्हींमध्ये हा एस एम आरचा पार्ट कॉमन झालेला आहे. व्हर्टेक्स असला कॉमन तरी इंटेरियर्स मात्र त्याचे डिफरंट नाहीत, म्हणून ही पेअर ही ॲडजसंट अँगलची पेअर म्हणून येणार नाही. कारण दोन्हींमध्ये काय आहे, एस एम आर जो आहे हा पार्ट जो आहे दोन्हींमध्ये काय आहे, कॉमन झाला आहे. आणि कॉमन झाल्यामुळे देअर इंटेरियर्स आर नॉट सेपरेट, देअरफोर दीज आर नॉट द ॲडजसंट अँगल्स. नेक्स्ट बघूया, थर्ड पेअर. थर्ड पेअर दिली आर एम एस आणि आर एम टी. आर एम एस आणि आर एम टी आपण शोधूया. आर एम एस हा अँगल आणि आर एम टी हा अँगल, यामध्ये सुद्धा आर एम एस हा पार्ट जो आहे हा दोन्हींमध्ये कॉमन आलेला आहे आणि हा कॉमन असल्यामुळे देअर इंटेरियर्स आर नॉट डिफरंट, देअरफोर दीज टू अँगल्स आर एम एस अँड आर एम टी आर नॉट ॲडजसंट अँगल्स. नेक्स्ट पेअर जी दिलेले एस एम टी आणि आर एम एस. एस एम टी आणि आर एम एस बघा शोधूया कुठे. एस एम टी अँगल एस एम टी एस एम टी हा पार्ट आणि आर एम एस आर एम एस हा पार्ट. दोन्ही पण त्या ठिकाणी इंटेरियर्स तरी डिफरंट दिसत आहेत बघा, यांची दोन्हींमधले इंटेरियर्स काय आहेत, डिफरंट आहेत. एस एम टी आणि आर एम एसचा दोन्हींचा व्हर्टेक्स एम आहे, कॉमन आहे, बरोबर. त्यानंतर एस एम टी आणि आर एम एसमध्ये ही एम एस जी काही आर्म आहे ती काय कॉमन आहे, एम एस जी आर्म आहे ती काय कॉमन आहे, व्हर्टेक्स कॉमन आहे, आर्म कॉमन आहे. आणि त्यांचे इंटेरियर्स जे बघा, एस एम टीचा इंटेरियर पार्ट हा आहे, बरोबर, आणि आर एम एसचा इंटेरियर पार्ट हा आहे. दोन्हींचे इंटेरियर्स काय आहेत, डिफरंट आहेत. म्हणजे ही जी शेवटची पेअर आहे ती सुद्धा काय असणार आहे, ॲडजसंट अँगलची पेअर आहे. अशा पद्धतीने अगोदर तुम्ही अँगलची डायग्राम काढून डेफिनेशन लिहा, व्हर्टेक्स आर्म्सची नावं लिहा, त्यानंतर शिकवताना दिलेला चार्ट कम्प्लीट करायचा आहे. त्याच्याखाली तुम्हाला आणखीन पॉईंट्स इन द एक्सटेरियर, इन द इंटेरियर, ऑन द आर्म्स तुम्हाला दिले, तो चार्ट एक कम्प्लीट करा. त्यानंतर ॲडजसंट अँगल्सची डेफिनेशन डायग्राम काढून डेफिनेशन लिहायची आणि प्रॅक्टिस सेट हा पूर्ण करायचा आहे.